सरदा ब्रेकिंग बातमी ते कल्याणमधून. कल्याणमध्ये लोकग्राम पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे, मात्र याच कार्यक्रमाला भाजप आणि शिंदेगड शिवसेनेच्या वादाच्या नंतर रवींद्र चव्हाण हे मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी सारवासारवीचा प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळालंय. मंत्री रवींद्र चव्हाण येणार होते पण वैयक्तिक कारणामुळे येणं शक्य झालं नाही असं देखील यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत. पाहूयात. आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी सगळं काही चांगलंच चाललेलं आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत खालत्या स्तरावरती होत असतात त्याच्याने काय ही एवढी मोठी युती जी आहे ते वेगळ्या विचाराने या ठिकाणी झालेली आहे. तर या विचाराने झालेली युती, एका वेगळ्या उद्देशाने झालेली युती जी आहे ती एवढ्या छोट्या किरकोळ कारणामुळे जी आहे त्याच्यामध्ये कुठलाही वितुष्ट येणार नाही. आणि आज या ठिकाणी जे आहे सगळेच बीजेपी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. मग चांगलं एकत्रच आहे आम्ही लोकं. तुम्हालाच काहीतरी आवाज असतं, तुम्हीच काहीतरी लावता, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आज बघा सगळे एकत्रच आहेत. अरे त्यांचे वेगळे कार्यक्रम असतील बाबा. आज या कल्याण पूर्वेमध्ये विषय आहे. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत शेठ गायकवाड आहे, सगळे त्यांचे शहर प्रमुख असतील, सगळे नगरसेवक असतील, आमचे सगळे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे नगरसेवक आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण तर जुने आहात इकडचे, आपल्याला माहिती आहे कसा कार्यक्रम होतो, कुठल्या कुठल्या एरियामध्ये कोण कोण असतं. हे नवीन कुठला प्रश्न तुम्ही विचारता आता?